दाब. आता आपण दाब ही संकल्पना काय आहे ते पाहूया. तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना पाहिले असेल. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शविणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. त्या यंत्राच्या मदतीने टायरमधील दाब वाढवला जातो. तुम्ही सायकलच्या टायरमध्ये हात पंपाने हवा भरताना पाहिले असेल. त्या पंपाच्या मदतीने बल लावून टायरमध्ये हवा भरली जाते. म्हणजेच बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का हे समजण्यासाठी आपण एक कृती करून पाहूया. त्यासाठी काही खिळे घ्या. हे खिळे टोकदार दिशेने लाकडाच्या फळीमध्ये हातोडीच्या सहाय्याने ठोका. पहा, खिळे लाकडाच्या फळीत सहजपणे घुसले. आता त्यातीलच एखादा खिळा घेऊन तो डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा प्रयत्न करा. पाहिलत, आता डोक्याच्या बाजूने खिळा फळीत घुसत नाही. ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचू शकतो. या उलट लहान टोकाची टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. यातून आपल्याला असं समजतं की खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात सहज घुसतो. म्हणजेच बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणं सोपं आहे. दाब ही अदिश राशी आहे. दाबाची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेत क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठभागांवरील दाब असं म्हणतात. म्हणून दाब बरोबर बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. बर, आता मला सांगा, भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते, मात्र बोथट म्हणजे धार नसलेल्या सुरीने ती कापता येत नाही, असं का होतं? नाही माहीत. बर, मी सांगतो. बल ज्या जागेवर कार्यरत असते ती जागा कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो. धारदार सुरीचं क्षेत्रफळ कमी असून बोथट सुरीचं क्षेत्रफळ जास्त असतं. म्हणून धारदार सुरीने फळे किंवा भाजी चिरणे जास्त सोपे जाते. दाबाचे एकक. मुलांनो, बलाचे एसआय पद्धतीतील एकक न्यूटन आहे. क्षेत्रफळाचे एकक एम वर्ग म्हणजेच चौरस मीटर आहे. म्हणून दाबाचे एकक न्यूटन छेद चौरस मीटर असे होईल. यालाच पास्कल असेही म्हटले जाते. हवामान शास्त्रांमध्ये दाबाचे एकक बार आहे. एक बार बरोबर 10^5 पास्कल हे होय. दाब ही अदिश राशी आहे. क्षेत्रफळ वाढले की बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाचा दाब वाढतो. उदाहरणार्थ तुम्ही उंट पाहिला असेल. उंटाचे पाऊल पसरट व गादीसारखे नरम असते, त्यामुळे उंटाचे वजन जास्त क्षेत्रफळ असलेल्या पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणून उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत व त्याला वाळूत चालायला सोपे जाते.